आता अपन पहले कड़े में टाकून घ्यायचं। नमस्कार कुकिंग चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण घावणे बनवूया। तर चला चुलीवरचे घावणे बनवूया। इथे आपण घावणे भिजवण्यासाठी पीठ घेऊया। हा तांदळाचा पीठ आहे, जाडसर पीठ आहे। हा पीठ मी चाळून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया। आणि हे घावणे ना गावच्या कोरीच्या बरोबर गरमागरम घावणे खूप भारी लागतात। आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्स करूया। अजून पाणी घालूया, पाणी थोडं थोडं घालायचं। तर आमच्याकडे ना गावी जेव्हा लावणी चालू असते ना तर तेव्हा नांगरी शेतावरती जातात ना नांगर घेऊन, तेव्हा त्यांच्या प्रत्येक घरातील महिला ना त्यांच्यासाठी पहिले घावणे बनवून देतात। आणि ह्या घावण्यांना ना आयते देखील बोलतात। गुटोडी नाही राहून द्यायची, पूर्ण मिक्स करून घ्यायचं। आणि हे घावणे आहे ना ते आपण दुसऱ्या प्रकारचे सुद्धा बनवू शकतो। ह्या तांदळाच्या पिठामध्ये ना थोडा मेथीचा पीठ टाकायचं म्हणजे ते मेथीचे घावणे होतात। असा सुद्धा आपण दुसरा प्रकार बनवू शकतो। थोडं पाणी घालूया अजून आपण। साधारण असा पीठ भिजवून घ्यायचा, पाहू शकता तुम्ही आपल्या पळीला बघा असा राहते। तर असा भिजवून घ्यायचा पीठ। तर आता आपण चुलीवरती ना तर चुलीवरती आपण एक कावीळ ठेवूया। तर इथे आपण नारळाचा चवाड घेतलेला आहे, गावे असाच घेतात। तर आता आपण हा तेलामध्ये भिजवून तेल लावून घेऊ। पूर्ण असं तेल लावून घ्यायचं कावलीला। ना आता आपण पहिले कडेने टाकून घ्यायचं। जर तुम्ही गावी कोकणात आलात ना तर तुम्हाला प्रत्येकाच्या घरी ही कावीळ दिसणार। आणि गावी ना नेहरीसाठी म्हणजे नाश्त्यासाठी प्रत्येकाच्या घरी घावणे बनवले जातात। आणि ते घावणे म्हणजे चुलीवर बनवलेले आणि कावीळमधले ना त्याची चवच खूप छान असते ते। आणि जे आपण मुंबईला बनवते ना पॅनवरती तर त्याची चव आणि ह्या कावलीवरची चव खूप फरक असतं। तर आमच्या गावी कोण पण आला तर त्याच्यासाठी पहिला नाश्त्याला घावणे देतात। आणि हो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडले तर कमेंट जरूर करा। तर असा पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचा घावणं टाकते वेळी। आणि हे आता आपण असे घावणे बनवून शेतावरती जाऊया। माणसं आमचे शेतावरती गेले आहेत तर त्यांना घावणं घेऊन जाऊया। तर आजची रेसिपी आपले सबस्क्रायबर अनिता केसरे यांनी कमेंट करून सांगितली होती की घावणे बनवून दाखवा। तर खास आजची रेसिपी त्यांच्यासाठी आहे। आणि तुम्हाला देखील कोणती रेसिपी जाणून घ्यायची असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, ती मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन। तर पाहू शकता आपले असे जाडेवाले घावणे आलेले आहेत आणि मी आता घावणे बनवून घेते सगळे असेच। आणि तुम्हाला जर बनवायचं असलं तर चक्कीवर दळ्या दिल्या तर चक्कीला सांगायचं आम्हाला घावण्यांसाठी पीठ दळून द्या, म्हणजे तो घावण्यांसाठी पीठ आपल्याला दळून देतो। आणि जर कोणाकडे घरघंटी असेल ना तर तिथे दळून घ्यायचं। घरघंटीवरचे पण घावणे खूप छान होतात। हे गावे कसं जात्यावर पीठ दळलेले पण घावणे छान होतात। तर आता आपण असे सगळे घावणे बनवून घेऊ। खाली इस्तो जास्त आहे ना म्हणून ते थोडे असे होतात, तो कमी करते मी। पाहू
पाहू शकता अशी छान जाळे आलेले आहे घावण्याला। तर आता आपले घावणे बनवून झालेले आहेत, हे एवढे आहेत आणि बाकीचे तिकडे मी टोपामध्ये भरले आहेत। तर आता आपण ते शेतावर घेऊन जाऊया, आमची माणसं भात लावत आहेत ना, तिथे जाऊया। तर आता जाऊया आपण शेतावरती। तर ती तिकडे आपली माणसे शेतामध्ये काम करत आहेत आणि मी इकडे घावणे आणि जेवण घेऊन आता शेतावरती पोचलेली आहे। आणि हा इथे आमच्या ताईंचा शेत आहे, तर इथे आवान वगैरे खणून झालेलं आहे आणि आता ऊन आहे ना, म्हणून इथे जवळच बाजूला घर आहे, तर तिथं आता आम्ही जेवायला जातो आहे। आता आम्ही गरम गरम घावणं घेऊन आलो सोरा, हे आम्ही सगळे जेवायला बसलो। आम्ही डाळ करा, इथे भाजी आहे, सगळं सुका जवलं आहे, सगळ्यांनी आज सुका जवलं आणलेलं आहे, सुक्या जवल्याचा बेत आहे आणि इकडं रस्सा आहे सगळ्यांचा, प्रत्येकाचा अलग अलग रस्सा आहे। लोणचं आहे, या सगळ्यांनी जेवायला। तर इथे आम्ही जवळच घर आहे ना, शेतावर राहतो, खाली ऊन भरपूर आहे म्हणून आम्ही इथे जवळ जेवायला आलो, घर आहे तिथं। चला तर आता सगळी मंडळ इकडे जेवायला बसलेली आहे, म्हणून हा व्हिडिओ इथेच समाप्त करणार आहोत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।